नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सर्व? तर आज मी तुम्हाला एक सोपा नाश्त्याचा पदार्थ बनवून दाखवणार आहे. तर हे पाहून तुम्हाला कळालंच असेल की याच्यामध्ये मी काय केलं आहे. रवा, म्हणजे आपण रव्यापासून एक पदार्थ बनवणार आहोत. तर याला म्हणूया आपण स्टफ्ड रवा आप्पे. तर स्टफ्ड रवा आप्पे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे सुरुवातीला रवा. मी याच्यामध्ये अर्धा वाटी रवा घेतला आहे आणि अर्धा वाटी दही आणि थोडंसं किंचित पाणी टाकलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे. तर हा मी अर्धा तास भिजून घेतलेला आहे. तर याच्यामध्ये आपण आता टाकूया चवीनुसार मीठ. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते की स्टफ्ड म्हणजे स्टफिंगसाठी आपल्याला काय काय लागणार आहे. तर स्टफिंगसाठी आपल्याला लागणार आहे हा आहे थोडासा कापून घेतलेला मी कांदा, ही आहे थोडीशी कोथिंबीर, हे आहे पोटॅटो, बटाटा जे आहे ते उकडून घेतलेलं आहे मी, आणि इथे जे आहे हे आहे माझं आलं, सॉरी, लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे मी, कुठून घेतलेलं आहे उकळामध्ये थोडंसं, आणि हे आहे हळद आणि हे आहे जिरे मोहरी, जे की आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे. तर आपण फोडणी टाकण्याच्या अगोदर याच्यामध्ये मीठ मिक्स करून घेते मी, आणि हे आहे इनो, इनो घेतलेलं आहे मी. इनोऐवजी तुम्ही सोडाही घेऊ शकता, थोडं किंचित इनो घेतलेलं आहे. इनो टाकल्यावर असे बबल्स यायला चालू होतात. चालू सफिंग बनवायला चालू करूया. गॅस पेटवला आहे, थोडंसं तेल टाकूया फोडणीसाठी. तर तेल आपलं तापलेलं आहे, मी याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेते. इथे आपली मोहरी तडतडी आहे, आपण टाकणार आहोत थोडीशी हळद. कांदा आहे कट करून घेतलेला तो. आपला कांदा भाजून झालेला आहे, याच्यामध्ये मी टाकेल लसूण आणि मिरचीची पेस्ट. नंतर टाकूया हे जे बटाटा मी घेतलं होतं शिजून, ते आपण बारीक करून टाकू. थोडंसं मीठ, आपली भाजी स्टफिंग तयार झालेली आहे. तर इथे मी जे स्टफिंग बनवलेलं होतं त्याचे हे थोडे थोडे छोटे छोटेसे असे गोळे बनवून घेतलेले आहेत. याला मी तेल लावून घेते. थोडेसे खाली आपण जिरे मोहरी टाकूया एकदम किंचितसे, म्हणजे वरतून फोडणी दिल्यासारखं आपल्याला त्याचा स्वाद लागेल. तर याच्यामधली मोहरी तर तळली आहे, चम्मच टाकून घेते आवडून. मी आवडून टाकते हे बॉल्स टाकूया. परत एकदा हे जे बॅटर आहे आपल्याचं ते पूर्णपणे बॉल्स झाकून घ्यायचे. तर आपण वरतून टाकलेलं आहे, थोड्या वेळ वाट पाहूया होण्यासाठी. वाफ घेऊन वाफ काढून घेते मी एकदा. आता मित्रमैत्रिणींनो हे बघा, माझ्या बायकोने केलेले ॲप्पे एकदम चांगले फुगलेत, मस्त मस्त, आणि सुगंध पण चांगला सुटला आहे. आता तुम्ही जर बघू शकता इकडे एकदम गोल गोल कलर आला आहे, एवढा तसा गोल नाही आला पण आला आहे. याच्यात मस्त स्टफिंग पण वरून दिसते, जिरे दिसत आहेत. हे जे काळं 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 दिसत आहे ते जिरे आणि मोहरी जे काय टाकलं होतं पहिल्यांदा ते दिसत आहे, आणि खूप चांगला सुगंध पण येतो आहे. तर मित्रांनो हे आपले आप्पे तयार झालेले आहेत इकडं, आणि हे तव्यामधून काढून या प्लेटमध्ये ठेवलेले आहेत. आता आपल्याला बनवायची चटणी. आता चटणीसाठी लागणारं साहित्य मी सांगतो तुम्हाला. तर चटणीसाठी आपल्याला लागणार आहे हे मी घेतलेले थोडेसे भाजलेले शेंगदाणे. हे आहे आपली, याला आपण म्हणतो दाळवं. दाळवं एकदम सहज आपल्याला मिळून जातं. आणि ही आहे मिरची, हिरवी मिरची, आणि एक आहे लसणाची पाकळी, आणि हे आहे थोडंसं दही.
थोडंसं मीठ हे आपण सगळं मिक्स करून मिक्सरमधून काढून घेऊ. शेंगदाणे टाकलेत, लसूण टाकला आहे मिक्सरमध्ये, त्यानंतर मिरच्या टाकल्या तोडून मिक्सरमध्ये, आणि दाळवं टाकलं आहे, आणि त्यानंतर दही टाकलं आहे थोडंसं एक छोटी वाटी, आणि आता हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. मीठ राहिलं, मीठ टाकतं आहे चवीनुसार. आता हे बघा चटणी तयार आपली झालेली आहे, हे मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. आता याच्यावरती जिरी आणि मोहरीची आपल्याला थोडीशी काय द्यायची, फोडणी द्यायची, ती फोडणी त्याच्यावरती टाकायची. आता हे फोडणी टाकायला आमच्याकडे काही नाही आहे, पण मी एक जुगाड करतोय. आम्ही हे एक चमचा ठेवलाय गॅसवरती आणि त्याच्यात तेल टाकले, आणि आता त्यात जिरी आणि मोहरी टाकायची. टाक रे बाबा, बाई गॅस बंद करते, तेल आपलं बरोबर गरम झालेलं आहे, गॅस बंद करून मी याच्यामध्ये जिरी मोहरी टाकतोय. बंद कर, बंद कर अंगावर ओढण. हां, जिरी आणि मोहरी याच्यावरती चांगली तडतड 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 करते, आणि जिरी आणि मोहरीची तेलाची याच्यावरती आता या चटणीवरती टाकलेलं आहे. मस्त मिक्स करून घेऊया. आणि ही आपली झाली आता चटणी तयार. ही झाली आहे मस्त चटणी तयार. आता तर ही इथे आपली स्टफ्ड रवा आपे तयार झालेले आहेत. हे आपण ह्या चटणीसोबत सर्व करू शकतो, खाऊ शकतो. ही चटणी खूप अतिशय सुंदर लागते खाण्यासाठी. आणि हे मी तुम्हाला एक उकलून दाखवते, कट करून दाखवते कसं दिसतोय तो पहा. पुढे दाखव, एकदम स्टफिंग झालेलं आहे मस्तपैकी. आणि हे आपण चटणीसोबतही खाऊ शकतो आणि नुसतंही खूप मस्त लागेल. चला तर मित्रमैत्रिणींनो, मी आता याच्यावरती ताव मारतो आणि तुम्हाला टेस्ट सांगतो कशी झाली येते. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका, जेणेकरून की आम्ही असेच नवीन नवीन रेसिपी घेऊन आल्यावर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.